वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे काही समाजकंटकांनी मोबाईल, व्हॉट्सअप तथा इंस्टाग्राम या माध्यमांवर माळी समाजाबद्दल अश्लील अपमानजनक पोस्ट टाकल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन लोणार येथील माळी समाज, समता परिषद तसेच सावता सेना व ओबीसी सेल यांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविण्यात आले आहे। तसेच निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक बुलढाणा, ठाणेदार पोलीस स्टेशन लोणार यांच्याकडे सुद्धा पाठविण्यात आले आहेत। या प्रसंगी समता परिषद कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कैलास इरतकर, समता परिषद तालुका अध्यक्ष सचिन रामदास कापुरे, सावता सेनेचे संतोष गाडेकर, श्याम राऊत, दत्ता राऊत, गजानन जगदेवराव जाधव, गजानन खरात तसेच अभिमन्यू रमेश मोरे, शिवदत्त राऊत, रणजित जावडे, विजय घोडके, विकास डेंगले, सत्यवान खोटे, बाळा जावडे, अजय चिपडे, मयूर जाधव, अरुण जावडे, बंडू जावडे, वसंता जावडे, राजू इरतकर, गजानन मोरे, संजय जाधव, विजय शिंदे, शिवाजी चोपडे, राहुल खरात, विजय खरात व समस्त ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता भूषण शेटे, लोणार। जिल्हा वाशिम येथे काही समाजकंटकांनी आपल्या माळी समाजाविषयी एक निंदनीय पोस्ट केलेली आहे। यामध्ये त्यांनी अपमानजनक पोस्ट करून सोशल मीडियावर टाकलेली आहे। तर आम्ही लोणारवासी येथील समता परिषद लोणार तसेच सावता परिषद व ओबीसी या सर्वांनी मिळून पोलीस स्टेशन लोणार यांच्या माहितीस्तव जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच पोलीस निरीक्षक बुलढाणा व तहसीलदार लोणार यांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये दोषींवर योग्य कार्यवाही व्हावी व त्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, मी पुरुषोत्तम कैलास इरतकर, समता परिषद शहराध्यक्ष लोणार। शिरपूर जैन येथे घडलेला हा प्रकार खरंच खूप निंदनीय आहे। आम्ही लोणार येथील नागरिकांनी व समता परिषद लोणारच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा, माननीय तहसीलदार लोणार यांना कारवाई करण्याबाबत आज दिनांक 17/1/2023 निवेदन दिलेले आहे।